म्हशींच्या चाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास दुधाळ म्हशी आणि गाभाण म्हशी लाल मूत्र रोगाला बळी पडतात. लाल मूत्र रोगामुळे दूध उत्पादनात घट होते आणि म्हशी दगावतात. म्हशींमध्ये लाल मूत्र रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत जाणून घेऊयात उदगीर इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अनिल भिकाणे यांच्याकडून. महाराष्ट्रामध्ये म्हशीमध्ये ज्याला आपण लालमूत्र रोग म्हणतो, इंग्रजीमध्ये आम्ही त्याला हिमोग्लोबिनुरिया म्हणतो, हा आजार सर्वदूर आढळतो. विशेषतः मराठवाड्यामध्ये या आजाराचं प्रमाण अधिक आहे, तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागामध्ये या रोगाचं प्रमाण मोठं आहे. विशेषतः आजार हा दुधाळ म्हशीमध्ये होतो. दुभत्या म्हशीमध्ये विल्यानंतर 2 ते 4 आठवड्यात किंवा गाभण म्हशीमध्ये शेवटच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये हे रोग होण्याचं प्रमाण अधिक आहे. मात्र गाभण काळामध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये तसेच कुठल्याही व्यालेल्या जनावरामध्ये हा आजार होऊ शकतो असं आम्हाला आमच्या संशोधनात दिसून आलेलं आहे. या रोगावरती पशुवैद्यक महाविद्यालय उदगीरमध्ये अनेक वर्ष संशोधन करण्यात येऊन त्याच्या रोगनिदान त्याच्या कारणाचा शोध घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यावरची उपचार पद्धती विकसित करण्यात आलेली आहे. हिमोग्लोबिनुरिया किंवा लालमूत्र रोग यामुळं दरवर्षी अनेक म्हशी या दगावत असतात. या रोगाचं निदान जर वेळेवर झालं तर निश्चित आपण या रोगापासून या जनावरांना वाचवू शकतो. हिमोग्लोबिनुरिया किंवा लालमूत्र रोग हा आपल्या भागामध्ये प्रामुख्याने 3 कारणामुळे होतो असं दिसून आलेलं आहे. त्याचं प्रथम कारण म्हणजे आहारामध्ये स्फुरदाची कमतरता, ज्याला आपण फॉस्फरस असं म्हणतो, त्याची मुख्यत्वे कमतरता. आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जमिनीमध्ये स्फुरदाची कमतरता आहे आणि त्यामुळं चाऱ्यामध्ये सुद्धा स्फुरद हा क्षार मोठ्या प्रमाणावर त्याची कमतरता भासते आणि पर्यायाने जनावराला पण चाऱ्याची स्फुरदाची कमतरता भासते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आहारामध्ये कॅल्शियम आणि स्फुरद या 2 क्षाराचा असमतोल असणं. सर्वसामान्यपणे याचं 2:1 असं प्रमाण असणं गरजेचं आहे, परंतु महाराष्ट्रातल्या आम्ही विविध भागातील चाऱ्याचं जे पृथक्करण केलं आहे त्यामध्ये या दोन्ही क्षाराचं जे प्रमाण आहे ते खूपच असमतोल असं आढळून आलेलं आहे. त्याचं प्रमाण 21:1 असं आढळून आलेलं आहे. त्यामुळेही स्फुरद या क्षाराचं शोषण नीटसं न झाल्यामुळं स्फुरदाची कमतरता आपल्या जनावरामध्ये भासते. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गाभण काळामध्ये पोटातील गर्भाच्या वाढीसाठी स्फुरदाची गरज ही 1.5 ते 2 पटीने वाढते. तसेच दुधाळ जनावरामध्ये स्फुरद या क्षाराचा मोठ्या प्रमाणावर दुधात निचरा होतो, त्यामुळेही स्फुरदाची गरज वाढते. सर्वसामान्यपणे 10 लिटर जर म्हैस दूध देत असेल तर 10 ग्रॅम स्फुरद तिच्या दुधातनं बाहेर पडतं आणि याची हे जर भरून काढायचं असेल, याची गरज जर भागवायची असेल तर सर्वसामान्यपणे 20 ग्रॅम स्फुरद हे आहारातून ज्यादा मिळालं पाहिजे. या एकंदरीत 3 कारणामुळं आपल्या जनावरामध्ये स्फुरदाची कमतरता होत असल्याचं दिसून आलं आहे आणि या स्फुरदाच्या कमतरतेमुळे ज्या म्हशी आजारी पडतात त्यांचा ताप हा नॉर्मल असतो किंवा ज्याला आपण व्यवस्थित असतो. मात्र सर्वात महत्त्वाचं लक्षण काय असेल तर त्यांची लघवी ही लाल व्हायला सुरुवात होते. लघवीचा रंग लालसर असतो, कधी तो थोडासा फिकट भुरकट असतो तर कधी तो डिकॉशनसारख्या चहासारखा असतो. आणि दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे आजार झालेल्या म्हशी ह्या कुंथून शेण टाकतात. शेवटी शरीरातील रक्त लघवी वाटे गेल्यामुळं जनावरांना रक्तक्षय होतो, डोळे पांढरे पडतात आणि अशी जनावरं ही दगावत असतात. याचं रोगनिदान करणं ही सर्वसामान्य पद्धत, ही खऱ्या अर्थाने लक्षणाच्या आधारावरून आपल्याला या रोगाचं निदान करता येतं आणि प्रयोगशाळेमध्ये रक्तातील स्फुरदाचं चाचणी करूनसुद्धा या निदान पक्क करता येतं. सर्वसामान्यपणे म्हशीमध्ये लालमूत्र रोग होण्याचं 99% जर कारण काय असेल तर ते म्हणजे स्फुरदाची कमतरता. त्यामुळं या रोगावरती स्फुरद या क्षाराचे इंजेक्शन जर दिली तर अशी आजारी जनावरे दुरुस्त होतात. या रोगावरची उपचार पद्धती पशुवैद्यक महाविद्यालय उदगीरमध्ये विकसित करण्यात आलेली आहे आणि ती उपचार पद्धती जवळपास 95 ते 96% आजारी जनावरामध्ये यशस्वी होत असल्याचे आम्हाला दिसून आलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं स्फुरदाची इंजेक्शन दिली जातात आणि त्याचबरोबर रक्तक्षय जो जनावरामध्ये झालेला आहे तो भरून येण्यासाठी त्याला लोहाची व जीवनसत्व बची इंजेक्शन दिली जातात. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा रोग टाळणं हे अत्यंत हितावह आहे आणि माझा असा अनुभव आहे की जे शेतकरी आपल्या जनावराला चांगला समतोल आणि पुरेसा आहार देतात त्या जनावरामध्ये हा रोग होतच नाही. ज्या ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या पद्धतीनं आहार व्यवस्थापन आहे
तिथं कुठेही या आजार आढळून येत नाही. मात्र ग्रामीण भागातील पशुपालक जे आधुनिक पद्धतीनं जनावराचं संगोपन करत नाहीत त्या लोकांच्या जनावरामध्ये हा आजार आढळून येतो. या हा जर रोग टाळायचा असेल तर आपणाला दोनच बाबीकडे लक्ष द्यावं लागेल. एक म्हणजे जनावरांना खुराक मिळाला पाहिजे. सर्वसामान्यपणे वाळलेल्या चाऱ्यात स्फुरदाची अत्यंत कमी आहे. जनावराला 0.2% ही स्फुरदाची गरज असते. मात्र वाळलेल्या चाऱ्यातून फक्त 0.07% म्हणजे एवढीच गरज भागवली जाते. हिरव्या चाऱ्यातनं पुरेसं स्फुरद मिळतं, त्यामुळे ज्या जनावराला हिरवा चारा मिळतो त्यांना हा आजार होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुराकामधील जे काही घटक आहेत त्यांच्यामध्ये स्फुरदाची गरज ही मोठ्या प्रमाणावर भागवली जाते. म्हणून जर जनावराला नियमित जर खुराक दिला तर हा आजार होणारच नाही. याशिवाय आहारामध्ये जर स्फुरदाची क्षारमिश्रणं स्फुरदयुक्त क्षारमिश्रणं जर अंतर्भाव केला नियमितपणे तर त्या जनावराला हा रोग होणार नाही. त्याचबरोबर त्या जनावराचं दूध उत्पादनही चांगलं राहील आणि प्रजोत्पादन क्षमताही चांगली राहील. आहारामध्ये दररोज 0.25 छटाक कमीत कमी क्षार मिश्रण शेतकऱ्यांनी देणं हा रोग टाळण्याच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे.